जवळपास 38 वर्ष काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी पंजाची साथ सोडली. 12 फेब्रुवारीला काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. 13 फेब्रुवारीच्या दुपारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत अशोक चव्हाणांनी भाजपात पक्षप्रवेश केला. त्यांच्यासोबत विधान परिषदेचे माजी आमदार अमर राजापूरकर यांनीही भाजपात पक्षप्रवेश केला. पण अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश होत असताना महाविकास आघाडीतही घडामोडींना वेग आला होता. काँग्रेस प्रभारी रमेश चैनीथला यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. याशिवाय चैनीथला यांच्यासोबतच काँग्रेस नेत्यांचं शिष्टमंडळ शरद पवारांना जाऊन सुद्धा भेटलं. पण या सगळ्यात चव्हाणांचा भाजप प्रवेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना महागात पडू शकतो अशी चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात सुरू झाली. आणि मग बाळासाहेब थोरातांना मात्र पुन्हा जबाबदारी मिळणार असल्याच्या चर्चांना बळ मिळालं. त्यामुळे पटोलेंचा गेम होऊन थोरातांचं प्रमोशन होणार असल्याचं बोललं जात आहे. त्या संदर्भातच 3 मुद्द्यांमध्ये समजून घेऊयात. नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत. खरं तर 2 वेळा राज्याचे मुख्यमंत्री काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद राखलेल्या अशोक चव्हाणांनी पक्ष सोडल्यानं काँग्रेससाठी हा मोठा धक्का मांडला जातोय. मराठवाड्यात काँग्रेसला मोठा फटका बसेल अशीही चर्चा आहे. तर तिकडे काँग्रेसकडून मात्र हालचालींना वेग आलाय. अशातच चव्हाणांनी पक्ष सोडला पण गेम मात्र पटोलेंचा होणार असं बोललं जात आहे. असं का, तर तेच सांगते. पहिला मुद्दा म्हणजे पटोलेंच्या भूमिकेवर शंका आणि काँग्रेस नेत्यांची नाराजी. आता हा मुद्दाच समजावून सांगते. नाना पटोले हे काँग्रेसमध्ये राहून भाजपचे काम करतात का? काँग्रेसचे अनेक स्ट्रॉंग कार्यकर्ते आणि नेते जसे की सचिन सावंत, विश्वजीत तांबे यांना साईडलाईन करून टाकलंय. त्यामुळे काँग्रेसमधील अनेक लोक अस्वस्थ आहेत. त्यामुळे भाजपनं हा गेम केलाय का अशी शंका येते. हे म्हटलंय अंजली दमानिया यांनी. तर दुसरीकडे पटोलेंना चव्हाणांच्या पक्षप्रवेशाविषयी विचारलं असता त्यांनी आम्हीच त्यांना तिथे पाठवलंय असं गमतीशीर उत्तर दिलं. तर तिकडे दमानियांनी पटोलेंना धारेवर धरतानाच भाजपवर सुद्धा निशाणा साधलाय. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या एका ट्विटचा उल्लेख केलाय, ज्या ट्विटमध्ये मोहित कंबोज यांनी 25 पंजे पोस्ट केलेत. त्यामुळे काँग्रेसचे जवळपास 25 आमदार भाजपात जाण्याची शक्यता आहे असं त्यांना म्हणायचं असेल असंही दमानी यांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. तर तिकडे पटोलेंच्या नेतृत्वावर आणि भूमिकेवरच अंजली दमानी यांनी सवाल उपस्थित केलेत. कारण भाजपला नेमकं करायचंय काय? लोकसभा जिंकायची आहे, फडणवीसांना खाली आणायचंय की विरोधी पक्ष संपवायचाय? असं म्हणत अंजली दमानी यांनी पटोलेंवर टीका करतानाच फडणवीसांवरही निशाणा साधलाय. दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे संजय निरुपम, जे काँग्रेसचे नेते आहेत, त्यांनीच स्वकीयांना दिलेला घरचा आहे. खरं तर अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडल्यानंतर अनेक नेत्यांची नावं समोर आली. पण त्यातल्या विश्वजीत कदम, अस्लम शेख, यशोमती ठाकूर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणजे आपण काँग्रेस पक्ष सोडत नसल्याचं या तीनही नेत्यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी सुद्धा काँग्रेस पक्षाविषयीची भूमिका तर स्पष्ट केलीच, पण त्यांनी अशोक चव्हाणांच्या पक्ष सोडण्याच्या भूमिकेची एक प्रकारे पाठराखणच केली आणि स्वकीयांनाच घरचं आहेर देणारी पोस्ट टाकली. यावेळी आपल्या पोस्टमध्ये संजय निरुपम नेमकं काय म्हणाले तर तेही पाहूयात. अशोक चव्हाण खऱ्या अर्थानं पक्षासाठी ॲसेट होते. कुणी त्यांच्यावरील दायित्वामुळं गेल्याचं म्हणतंय तर कुणी ईडीला जबाबदार धरतंय. या सगळ्या घाई गडबडीत दिल्या गेलेल्या प्रतिक्रिया आहेत. खऱ्या अर्थानं ते महाराष्ट्रातील एका नेत्याच्या कार्यशैलीला वैतागले होते. याविषयी त्यांनी वरिष्ठांना वेळोवेळी सूचितही केलं होतं. जर त्यांच्या तक्रारींना वेळीच गांभीर्यानं घेतलं गेलं असतं तर आज ही वेळच आली नसती. अशोक चव्हाण हे साधन संपन्न, कुशल संघटक, तळागाळातल्या कार्यकर्त्याशी पक्की पकड असलेले आणि एक गंभीर नेते आहेत. गेल्या वर्षी जेव्हा भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये 5 दिवसांसाठी होती त्यावेळी संपूर्ण नेतृत्वानं त्यांची क्षमता ही प्रत्यक्षात पाहिली होती. त्यांनी काँग्रेस सोडल्यानं आमचं मोठं नुकसान झालंय, त्याची भरपाई कोणीही करू शकणार नाही, त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी आमचीच होती. #अशोक चव्हाण असं ट्विट संजय निरुपमांनी केलं होतं. त्यामुळे या प्रकारची पोस्ट टाकून निरुपमांनी एक प्रकारे नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख पटोलेंकडेच होता असं राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात बोललं गेलं. आणि त्यामुळेच पटोलेंविरुद्धचा काँग्रेस पक्षातला रोषही आता समोर येताना दिसतोय. आणि तिसरा मुद्दा आणि महत्त्वाचा म्हणजे पटोलेंची प्रदेशाध्यक्ष पदावरून उचलबांगडी होणार का आणि थोरातांना कुठली जबाबदारी मिळणार.
तर एकीकडे भाजपातून काँग्रेसमध्ये आलेल्या नाना पटोलेंना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष केल्यानं आधीच नाराजवीरांचा काँग्रेस पक्षात एक गट होता. पण अशोक चव्हाणांनी थेट काँग्रेस पक्ष सोडल्यानं पटोलेंना मात्र हे प्रकरण जड जाणार असं दिसतंय. आणि तशी चर्चासुद्धा सुरू झाली आहे, कारण काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि ज्येष्ठ नेते के सी वेणुगोपाल यांनी थेट बाळासाहेब थोरातांना फोन करून पक्षाचं राज्यातलं डॅमेज कंट्रोल रोखा आणि संघटनेच्या पुनर्बांधणीकडे विशेष लक्ष द्या अशा सूचना दिल्याचं कळतंय. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांना राज्यसभा निवडणुका आणि सध्याची पक्ष संघटना सांभाळण्याची जबाबदारी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे पटोलेंविरुद्ध वाढलेल्या नाराजीवरही आता दिल्ली हायकमांडकडून सर्वासर्वीचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे आता पटोलेंचं प्रदेशाध्यक्ष पद हे जाणार की राहणार याबद्दल अजून तरी स्पष्टता नाही आहे. पण काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरातांची जबाबदारी वाढवलेली दिसते आहे. त्यामुळे आता चव्हाणांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काँग्रेस नेतृत्व आणि राज्यातले नेतेही खडबडून जागे झालेले दिसत आहेत. आणि येत्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल पाहायला मिळू शकतात अशी चर्चासुद्धा सुरू झाली आहे. आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून नक्की सांगा. राजकीय घडामोडींसाठी सकाळच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका. आणि सकाळचं यूट्यूब चॅनल आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा. हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.